नमस्कार माझ्या बालमित्रांनो स्वागत आहे तुमचं पुष्पा ट्युटोरियल या चॅनलमध्ये आज आपण इयत्ता दुसरी विषय मजेत शिकू या पाठ क्रमांक बारा वाहने ओळखू गप्पा मारू हे शिकणार आहोत बघा इथे हा व आहे वजनातला व त्याला एक काना दिला काना म्हणजे काय असतं मित्रांनो हे बघा अशी सरळ लाईन त्याच्या मागे एक अशी स्टँडिंग लाईन लावली की बंत काना आणि मग त्याला वाचन कसं करतात आ अस म्हणजेच वाहने हा नळातला न आहे त्याला हा दिला आहे मात्रा हे वरती अशी आपण एक लाईन काढली की त्याला मात्रा म्हणतात आणि मग बनतो ने वाहने ओळखू याला हा दुसरा विकार उकार दिलेला आहे खला दुसरा उकर, खु खू खु क्वामा किंवा स्वल्प म्हणतात याला गप्पा मारू आता बघा आपल्याला इथे काही वाहने दिलेली आहेत ती आपल्याला बघायची आहेत सांगायची आहेत आणि गप्पा मारायचे आहेत बघा चित्र पहा चित्रात काय काय दिसते ते सांगा आता इथे बघा हा आहे आपला सर्वांचा आवडता विमान त्यालाच काय म्हटलं जातं एरोप्लेन काय म्हटलं जातं त्याला एरोप्लेन एरो किंवा विमान आपण आपल्या मराठी मायबोलीमध्ये मा काय म्हणतो विमान नंतर इथे बघा इथे ही आहे एसटी काय म्हणतात तिला एस टी बस बस एस टी बस ही आहे आपली ट्रेन आगगाडी ही आहे जहाज ही आहे होडी या आहेत इमारती हे आहे नदी त्यानंतर हे इथं असं डोंगर आहे इथे हा मोटर बाईकवाला चालला आहे नंतर ही आहे ट्रक ही आहे रिक्षा ही आहे कार आणि हे आजूबाजूला आहेत झाडं आपण जेव्हा आपल्या मामाच्या गावाला जातो किंवा कुठे फिरायला जातो तेव्हा अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतो की नाही आणि मग आपण आपल्या मम्मीला पप्पांना विचारतो की मम्मी ती बघ बस ती बघ एसटी मम्मी ती बघ ट्रेन ह्या बघ किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग हे आपण असं चित्र पाहत असतो आता इथे बघा काय दिलं आहे पहा टिपके जोडा वाहन बनवा तर हे टिपके दिलेले आहेत ह्याला आपल्याला असं जोडायचं आहे आणि वाहन बनवायचं -E -E, आहे वाहन म्हणजेच काय व्हेकल गाडी ई एच सी एल ई व्हेकल व्हेकल म्हणजेच काय गाडी वाहन तर ती आपल्याला अशा प्रकारे टिपके जोडून बनवायची आहे पुढे काय सांगितलंय बघा आपल्याला वाहनांच्या चित्रांचा संग्रह करा तुम्ही कोणकोणत्या वाहनांतून फिरायला गेला होता त्याविषयी सांगा म्हणजे आपण समजा एस टीतून गेलो असेल तर एस टीचं चित्र जमा करायला सांगितलं आहे गोळा करायला सांगितले ट्रकने गेलो असेल तर ट्रकचं रिक्षाने गेलो असेल तर रिक्षाचं कारने गेलो असेल तर कारचं किंवा आपल्या पप्पांच्या टू व्हीलरवर म्हणजेच बाईकवर गेलो असेल तर बाईकचं असं आपल्याला काय करायचं आहे चित्रांचा संग्रह करायचा आहे चित्र गोळा करायचे आहेत आणि कुठे कुठे पण फिरायला गेलेलो कोणत्या कोणत्या गाड्यांमधून ते आपल्याला सांगायचं आहे तर हे आहे वाहने ओळखू आणि गप्पा मारू याबाबत अशाच प्रकारचे पुढचे लेसन्स जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला सर्वच व्हिडिओ दिसतील थँक यू